महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर आजचंही आपलं सेशन कशासाठी, तर जे महावितरणची आपली विद्युत सहाय्यकची भरती निघालेली आहे, तर त्याचा नेमकं ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, कोणत्या ऑप्शनमध्ये काय सिलेक्ट करायचं आहे, ते सर्व आपण डिटेलमध्ये आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहे. पण त्यापूर्वी तुम्ही काय करायचं की मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकमधनं एक PDFची लिंक दिलेली आहे, ती PDF आठवणीने डाउनलोड करायची आणि फॉर्म भरण्याच्या अगोदर, सुरू करण्याच्या अगोदर आपल्यासोबत काय काय असलं पाहिजे त्याची इथे डिटेल माहिती दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुमचा फोटो साईज किती असली पाहिजे, आता मी सर्व डमी घेतलेला आहे पण तुम्हाला म्हणजे मी जे घेतलं तेच तुम्ही घेतलं पाहिजे अशातला भाग नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे मी एखादा ऑप्शन सिलेक्ट केला तोही तुम्ही केला पाहिजे अशातला भाग नाही, तुम्ही त्याला क्वालिफाय आहे का, तुमच्याकडे ते आहे का, ते सर्व पडताळायचं, नंतरच त्या ऑप्शनला आपण टिक करायचं. फक्त मी तुम्हाला समजून सांगतो की कुठे काय काय आहे आणि काय काय आपल्याला केलं पाहिजे, तर ते प्रत्येकासाठीच सर्व ऑप्शन सारखे राहणार नाही. म्हणजे एखादा डॉक्युमेंट माझ्याकडे आहे मी यस केलं म्हणजे तुम्ही पण यसच केलं पाहिजे अशातला तो भाग नसतो, एवढं लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे, तर मी इथे फोटो त्याची साईज किती असली पाहिजे, किती बाय किती असला पाहिजे, किती पिक्सेल असला पाहिजे, सिग्नेचर कॅपिटलमध्ये चालणार नाही लक्षात ठेवायचं, बरोबर ब्लॅक पेनीनेच त्याला सिग्नेचर करायची. मग फॉर्म भरल्यानंतर मला मेसेज करायचा नाही सर मी निळ्या पेनीने केलं, कारण की त्याच्यानंतर काही आपल्याकडे उपाय राहणार नाही, म्हणून एवढं लक्षात ठेवा. डाव्या हाताचा अंगठा काळ्या किंवा निळ्या शाईनी झाला पाहिजे आणि तो उभा न मारता बरोबर आळवाच मारायचा. जेवढं इथं दिलेलं आहे तुम्हाला तेवढं काय करायचं इथे फॉलो करायचं आणि जे डिक्लेरेशन आहे जसं लिहिलं आहे तसंच लिहायचं. आगाऊच्या शान पण आपण करायच्या नाही, कारण की मागच्या महापारेषणमध्ये बघितलं सर मी कॅपिटलमध्ये लिहिलं, सर मी असं लिहिलं तसं लिहिलं असं नाही, कोणी प्रिंटच मारली तसं करायचं नाही आहे, कोणी हेच अपलोड केलं. भरपूर कलाकार आहे आपल्याकडे, 101 कलाकार आहे, पण इथे कलाकारी आता करू नका, कारण मग वेळ गेली की मग आपल्याकडे उपाय नसतो. फक्त मी जिथं पिवळं करून ठेवलं आहे तिथे फक्त तुमचं नाव लिहा आणि बाकी जशाच तसं कॉपी पेस्ट करा, काहीही त्याच्यामध्ये दिमाग लावू नका. पांढऱ्या कागदावर इथं सर्वच्या सर्व डिटेल दिलं आहे, याच्यापेक्षा डिटेल काय पुन्हा तुम्हाला कुठे मिळणार नाही. मग त्याच्या खाली जर आले तर इथे अप्लाय नावचं तुम्हाला एक बटन दिसणार. आता इथं पूर्ण काय करायचं, पूर्ण बघून घ्यायचं याच्यामध्ये कुठे काय काय भरायचं आहे, कोणते आपल्याला ऑप्शन यस करायचे आहे, नो करायचे आहे, आणि शक्य होत असणार तर प्रिंट मारून पहिले वाचून घ्या होते तिथपर्यंत, किंवा मोबाईलमध्ये तरी वाचून घ्या की कोणता ऑप्शन आपल्याला यस करायचा आहे, कोणता नो करायचा आहे, सर्व डिटेल याच्यामध्ये दिलेलं आहे. तर तुम्हाला बरोबर याला काय करावं लागेल, डाउनलोड करून घ्यायचं आणि डाउनलोड केल्यानंतर जेव्हा तुम्ही फॉर्म अप्लाय कराल तर इथे मी तुम्हाला डायरेक्ट ओके करून दिलेला आहे. काय ओके करून दिलं, अप्लाय नावची तर बटन क्रिएट करून दिली. जसं तुम्ही अप्लाय नावावरती क्लिक केलं ना तर डायरेक्ट तुमचा तो पेज ओपन होईल ज्यावरती आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म भरायचा, रजिस्ट्रेशन करायचं. ठीक आहे, मी तुम्हाला एक एक सांगतो बरोबर स्टेप वाईज. फक्त कसं की आपल्याला कमी वेळामध्ये पूर्ण फॉर्म झाला पाहिजे, त्याच्याकरताना काही काही ऑप्शन मला थोडेसे फास्टमध्ये वाचावं लागतील, कारण की जर एकदम रेंगाळत नेलं तर 2 तासाचं सेशन होईल, तेवढं आपल्याला पुरवणार नाही, तेवढं तुम्हाला बघणं पण होणार नाही, माझ्याने तेवढं करणं पण होणार नाही. ठीक आहे, तर मी होते तिथपर्यंत थोडासा तेजीनं वाचण्याचा प्रयत्न करेल. होऊ शकते एखादा ऑप्शन वाचता वाचता मागेपुढे होऊ शकतो माझा, तर ते तुम्ही लक्ष द्यायचं. ठीक आहे, म्हणजे तुमचं काम आहे बरोबर लक्ष ठेवणं. सर्वात पहिले काय करायचं, क्लिक हियर टू रजिस्ट्रेशन. आता ज्यांनी महापारेषणचा फॉर्म भरला आहे त्यांना बऱ्यापैकी याच्यातलं माहीत आहे, तर मी इथं काय करतो फटाफट मी जे लिहितो तेच तुम्ही लिहिलं पाहिजे, गरजेचं नाही आहे. मी आता इथं काय करतो, मी नाव लिहून टाकतो, थोडंसं शॉर्टकटमध्ये लिहून टाकतो. मी लिहिलं तसंच लिहायचं असं हे नाही आहे, लक्षामध्ये ठेवा. मी रोशन लिहिलं माझं नाव. ठीक आहे, बाबाचं नाव मी अर्धवट लिहितो, BHAS लिहितो, BHAS अर्धवट लिहित आहे मी सर्व. ठीक आहे, त्याच्यानंतर BHAS तुम्ही पण बरोबर म्हणजे सॉल म्हणजे लिहायचा प्रयत्न करा याच्यामध्ये तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार. बरं मी ठीक आहे, मी आता लिहूनच टाकतो नाही तर पूर्ण. आणि बरोबर पहिलं अक्षर कॅपिटल, मी सर कॅपिटल लिहिलं, मी स्मॉल लिहिलं अशातला काही भाग झाला नाही पाहिजे, त्याच्यासाठी पहिलेच बरोबर लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, म्हणजे बरोबर जसं आहे तसं 10वीच्या मार्कशीटनुसार. ठीक आहे, मी सर्व लिहिलं नाव गाव. मी आता इतर मोबाईल नंबर लिहितो 7249787277, आपल्या इन्स्टिट्यूटचा नंबर आहे तोच नंबर मी काय केला इथं टाकला 7249787277. ठीक आहे, मग त्याच्यानंतर अल्टरनेट असेल तर तुम्ही आठवणीने टाका, मी नाही टाकत पण तुम्ही टाकून द्या. इथे मग तुम्हाला काय करायचं आहे, ईमेल आय डी टाकायचा आहे. मी इन्स्टिट्यूटचा इथे ईमेल आय डी टाकून देतो. काय टाकून देतो, CSTA launchpad.in वाला आपला ईमेल आय डी जो आहे तोच टाकून देतो. तुम्ही काय करायचं, तुम्ही माझा टाकायची गरज नाही, तुम्ही आपला टाकायचा. ठीक आहे, CSTA launchpad@ काय इथे जीमेल. ठीक आहे, इथे पण लिहून टाकतो CSTA launchpad@gmail. ठीक आहे, लिहिलं याच्यामध्ये कोड टाकून देतो मी, काय कोड आहे, PZBY
3 ठीक आहे. मी कोड टाकला आणि काय करायचं, माझ्या मागे सेव आणि नेक्स्ट बटन आहे माझ्या पाठीमागे, त्याला काय करायचं सेव आणि नेक्स्ट करायचं. केल्यानंतर इथे मोबाईल नंबर काय म्हणताय, मोबाईल नंबर कन्फर्म शुड नॉट सेम म्हणताय. सेम नाही आहे त्याचं कारण काय, 7249 अच्छा इथे चुकलेलं आहे आपलं, काय इथं 7249 पाहिजे ठीक आहे. म्हणजे एक जरी आकडा चुकला तुमचा तर एक घेणार नाही ठीक आहे. ओके केलं, नेक्स्ट केलं, इथे तुमचा आय डी पासवर्ड वगैरे येऊन जातो. आता मला काम नाही, मी फास्टमध्ये आता समोरची स्टेप घेऊन घेतो. इथे फोटो अपलोड करायचा आहे, तर फोटो अपलोड करायसाठी मी ऑलरेडी सांगितलं की मी काय केलं, सर्व स्कॅन करून रेडी करून ठेवून दिलेलं आहे, तर तुम्हाला पण असंच करायचं आहे. तर मी इथनं फोटो घेतला, आता माझा अपलोड करणार नाही, जो आहे माझ्याकडे मी तो अपलोड करणार डमी म्हणून ठीक आहे. त्याला कन्फर्म केलं, पुन्हा मी याच्यानंतर काय केलं, सिग्नेचर कॅपिटलमध्ये नसली पाहिजे. आता मी असाच फॉर्म भरत आहे, त्याच्या कारण मी असाच तुम्हाला अपलोड करून दिलं ठीक आहे. पण त्याच्यानंतर नेक्स्ट बटन वरती क्लिक करायचं, नेक्स्ट ठीक आहे. आता येणार त्याच्यानंतर तुम्हाला डिटेल, काय डिटेल, तुमचं बेसिक क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स, म्हणजे बेसिक आता तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची. आता बघा मी एक एक खाली करतो. आता बघा आपली जाहिरात क्रमांक किती आहे, 6. आपण पारेषण कशासाठी भरताव, वितरणसाठी, विद्युत सहाय्य पदासाठी, बाकीचे आपण 5, 8 आणि 7 साठी सुरू झालेले आहे. काय ॲडव्हर्टाईज, तर मग याच्यामध्ये क्लिक केलं की बरोबर विद्युत सहाय्य येणार. आता याच्यामधून तुम्हाला जे तुमची कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करा. आता मी OBC सिलेक्ट करतो, तुमचे ओपन असणार ओपन करा जे असणार ते. आता OBC वाले विद्यार्थी पण दुसऱ्या कॅटेगरीत नाही भरता येणार, ओपन मधून पण फॉर्म भरू शकता तुम्ही. कॅटेगरी मी सिलेक्ट केली OBC, तुम्ही रिझर्वेशन कशात घ्यायचं आहे, तर कोणी ओपन मध्ये घेतात, तर माझं म्हणणं आहे की जे कॅटेगरी आहे त्याच्यातच घेतलेलं तुम्हाला फायदेशीर राहील. पण तरी पण तुमची इच्छा, कारण तुमच्या इच्छेसमोर काहीच नसतं ठीक आहे. तर मी आता OBC घेतलं, तर मी पुन्हा इथं OBC मधनं रिझर्वेशन घेतो. सबकास्ट मी आता इथं काही लिहिल, तुम्ही असं करायचं नाही ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही हँडिकॅप आहे का, असाल तर यस करा, नसाल तर नो करा. आणि यस कराल तर लक्षामध्ये घ्या, फक्त इथं एकच क गटातले हँडिकॅप एलिजिबल आहे, म्हणजे फक्त काय कुष्ठरोगमुक्त आहे, शारीरिक वाढ खुणणे आणि ॲसिड अटॅकवाले जे विक्टम आहेत त्यांच्यासाठी आहे, बाकीच्यासाठी हँडिकॅपसाठी नाही, एवढं लक्षामध्ये ठेवा. तर त्यांनी आठवणीने नो करायचं. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे इथे लिहिलेलं तरच यस करा, नाही तर यस करू नका, कारण की मग क्रायटेरियाच्या बाहेर तुम्ही चालले जाल ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अधिक वेळ लागतो का, आता हे सर्व ऑप्शन डिॲक्टिवेट झाले ऑटोमॅटिक मी नो केल्यामुळं. तुमच्याकडे तुम्ही हँडिकॅप असाल तर तुम्ही काय करायचं, यस करायचं ठीक आहे. समोर आलं मग ते त्याची डिटेल मागणार. आता मला डिटेल मागितली नाही, मी समोर घेऊन जातो ठीक आहे. धर्म कोणता आहे, जो असणार तो हिंदू असणार, हिंदू बुद्धिस्ट असणार जो असणार तो. आता बघा SC विद्यार्थ्यांना इथं फक्त अडचण येते, काही काही SC विद्यार्थ्यांच्या व्हॅलिड नाही का सर्टिफिकेटवरती रिलिजन धर्म आहे आणि हिंदू लिहिला आहे, आणि काही जणांच्या याच्यावरती बुद्धिस्ट लिहिला आहे, बुद्धिस्ट लिहिलेला आहे. तर तुमच्या याच्यावरती जे लिहिलं आहे ना तेच टाका, म्हणजे मी हिंदू लिहिला आहे मी बुद्धिस्ट टाकेल किंवा बुद्धिस्ट लिहिला हिंदूला टाकेल असं तुम्ही करू नका, एवढं लक्षात ठेवा. याच्याने काय होईल, मग गडबड होण्याचा चान्स असतो. तर तुमच्या जे कास्टवर लिहिलं आहे तेच टाका ठीक आहे. तर मी इथं हिंदू घेतली, त्याच्यानंतर मी मायनॉरिटीमध्ये येतो का, मायनॉरिटीमध्ये नाही येत. तुम्ही येत असाल तर तुम्ही येस करू शकता. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे का गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची, इथं आहे येस करायचं. मग इथं म्हणाल तुम्ही सेंट्रल कास्ट टाकतो सर, इथे सेंट्रल कास्ट टाकायचं नाही ठीक आहे. मग त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर, आता मी इथे काहीतरी नंबर टाकून देतो, तुम्ही फक्त बरोबर टाकायचा आणि बरोबर कास्ट सर्टिफिकेटवरची डेट पण टाकायची. आता मी मला सांगितलं की मला फॉर्म भरायचा, म्हणजे मला हे नाही करायचं आहे, काय म्हणतो फॉर्म एक्झाम नाही द्यायची आहे, तर म्हणून तुम्ही बरोबर भरा, मला सिलेक्शन करायचं नाही आहे. त्याच्यानंतर कोणत्या डिस्ट्रिक्टमधनं काढलं, मी इथं डिस्ट्रिक्ट लिहून टाकलं काही पण. त्याच्यानंतर व्हॅलिडिटी आहे का, आता असणार तरी यस करा. आता बघा मी यस केलं म्हणजे तुम्ही पण यस करणार अशातला भाग नाही, तुमच्याकडे व्हॅलिडिटी आहे का. आता माझ्याकडे आहे म्हणून मी यस केलं, तर तुमच्याकडे नसणार तर तुम्ही काय करायचं, नो करायचं. पण हे कंपल्सरी नाही, एवढं लक्षामध्ये ठेवा. जिथे रेड डॉट दिलेला असतो तो काय असतो, कंपल्सरी असतो ठीक आहे. तर आता माझ्याकडे यस आहे, मी यस केलं, पण आता मी पुन्हा यस केला तुम्ही गोंधळून टाकाल ठीक आहे. तर मी सध्यापुरतं नोच करतो, असेल तुमच्याकडे व्हॅलिडिटी तर तुम्ही यस करा ठीक आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल आहे का, आता SC ST जर सोडला आणि ओपन सोडलं त्यांना नॉन क्रिमिनल नसतो, बाकीच्यांना नॉन क्रिमिनल पाहिजे आणि तेव्हाच तुम्ही कॅटेगरीमध्ये मोडला जाईल किंवा तुम्हाला जर रिझर्वेशनवरती तुम्हाला त्याचा दावा ठोकता येईल. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न पडणार, सर माझा नॉन क्रिमिनल रिन्यू नाही आहे. बघा या रिन्यू नाही, याच्यावरती उपाय नाही आहे. आता रिन्यू करून टाका तुम्ही अप्लिकेशन संपायच्या पहिले, आणि जर नसेल होत तरी पण काय करा, फॉर्म झाल्याच्या नंतर तरी तुम्ही रिन्यू करून ठेवून द्या, काढून ठेवून द्या. आता डोमिसाईल वगैरे काढून नसणार, बऱ्याच मित्रांच्या कमेंट येतात. तर तुम्ही काय करा, आता नाही आहे ना, आता काही उपाय नाही आपल्याकडे, पण तुम्ही फॉर्म भरून टाका आणि तुम्ही काढून टाका, नंतरच आपण काय करू नंतर बघू. आत्ता पण तुम्ही म्हणाल की सर नाही आहे मी फॉर्म नाही भरत, तर मग तुम्ही इथंच कटले, इथंच कट, इथं कटण्यापेक्षा तिकडे जाऊन कटलेलं कधी आपल्याला फायदा.
क्रिमिनल असेल, ठीक आहे. नॉन क्रिमिनलर मी यस केलं, तुम्ही यस केलं पाहिजे अशातला ना, एस सी आणि एस टीला लागत नाही आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, ठीक आहे. ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे का असल, तुम्ही वरती जर कॅटेगरी ईडब्ल्यू एस केली असणार तर तुम्हाला इथं यस असतं, पण आता इथं काहीच नाही आहे, तुम्हाला यस नो करायची गरजच पडली नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर स्पोर्टमॅन आहे का तुम्ही, स्पोर्ट पर्सन आहे का, तर तुम्ही काय करायचं, ॲडव्हर्टाईजमधलं डिटेल वाचून घ्यायचं की तुम्ही म्हणाल सर तालुका स्तरीय माझ्या शाळेत झालं, कॉलेजमध्ये झालं, ते स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट चालत नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर मी ते काय करतो, नो करतो, पुन्हा त्याच्यानंतर बाकीचं काय आलं नाही, यस केलं मग तुम्हाला डेट वगैरे विचारलं जाईल, सर्टिफिकेट नंबर वगैरे अप्रूव्ह झाला आहे का सर्व विचारलं जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन आहे का तुम्ही, नाही आहे, मी असणार तर तुम्ही हो करा, मी नो केलं म्हणजे तुम्ही नो करणार अशातला भाग नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही डिसेबल आहे का एक सर्व्हिसमॅनमध्ये, नाही आहे, एक सर्व्हिसमॅनच नाही आहे तर तिथं नोच आहे, ठीक आहे. बाकीचे डबे ॲटोमॅटिक डिएक्टिवेट झालेले आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं कोणी म्हणजे एक सर्व्हिसमॅन किल झालेला आहे का, म्हणजे मृत्यू पावलेले आहे का, तर नाही आहे आपल्या आर्मीमध्ये मिलिटरीमध्ये नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही अनाथ आहा का, असेल तर यस करा, मग असाल तर तुम्हाला बाकीचं डिटेल इथं टाकावं लागेल. मी आता नो केला आहे तर इथचं काय झालं, डिएक्टिवेट झालं. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड आहे का, जर असणार तुम्ही तर यस करा, नसणार तर नो करा. त्याच्यानंतर बेनिफिट घेतला आहे का पी ए पीचं, तर हे डिॲक्टिवेट झालं. जर तुम्ही यस केलं प्रोजेक्ट अफेक्टेड तर तुम्हाला तो ऑप्शन खुलणार, मग यस की नो केला आहे ते तुम्ही बघून घ्यायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर अर्थक्वेक भूकंपग्रस्त आहे का, नाही आहे मी. त्याच्यानंतर बाकीचं गेलं वुमन रिझर्वेशन. आता बघा, हा सर्वात थोडासा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आता वुमन रिझर्वेशन यस करायचं की नो करायचं, आता बघा इथे यस किंवा नो, आता हे कशावरनं ठरणार, मी मेल आहे की फिमेल. आता विद्यार्थ्यांना भावांना माझ्या प्रॉब्लेम नाही, पण माझ्या बहिणींना त्याचा विषय आहे मी की सर यस करायचं की नो करायचं. बघा, तुम्हाला जर रिझर्वेशन घ्यायचं असणार वुमनमधलं तर तुम्हाला इथे यस करावं लागेल. मग सर यस केलं तर सर्टिफिकेट लागणार का, मागच्या महापरीक्षांमध्ये बराच इथे तुम्ही गोंधळ घातला होता आणि केला होता. तुमच्यासाठी पॉईंट क्रमांक 6.11 ॲडव्हर्टाईजमध्ये जर गेले तर हे तुम्ही वाचून घ्या, इथे तुम्हाला स्पष्टपणे लिहिलं आहे. बघा, जर तुम्ही खुल्या वर्गामध्ये असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल वगैरे करायची गरज नाही आहे. कशासाठी, जर तुम्हाला महिला आरक्षण घ्यायचं असणार तर, ठीक आहे, इथं काही गरज नाही असं म्हणणं आहे, ठीक आहे, कशाचं, नॉन क्रिमिनलचं. पण जर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वगळता अन्य ज्या मागासवर्गीय महिला आहे, अन्य महिला म्हणजे एस सी एस टी सोडून, त्यांना इथं नॉन क्रिमिनल जोडणं करणे आवश्यक राहील. आता बघा, मग याचा अर्थ सर, मग जे ओपनमध्ये आहे आणि जे एस सी एस टीमध्ये आहे त्यांनी काय करायचं, तर आता त्यांनी काय करायचं, तर तो आता तुम्हाला रिझर्वेशन घ्यायचं असेल तर यस करा आणि सर्टिफिकेट तुमचं निघते का बघून घ्या, ठीक आहे. पण इथे जे कॅटेगरीमध्ये आहे, कॅटेगरी म्हणजे एस सी आणि एस टी सोडून, यांना नॉन क्रिमिनलची गरज आहे, यांना सर्टिफिकेट काढायची गरज नाही आहे, ती इथं स्पष्टपणे लिहिलं आहे. थोडंसं काय करा तुम्ही, 6.11 पॉईंट काय करा, वाचून टाका, कारण की इथं पुन्हा काय लिहिलं आहे, बघा समोरचा पॉईंट थोडंसं कन्फ्युजिंग आहे की इथं अनुसूचित जाती जमाती व अन्य मागासवर्गीय यांना जर तुम्हाला लाभ घ्यायचा असणार महिलांना इतर मागासवर्गीय करता, तर इथं त्यांनी काय म्हटलं आहे की नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे असं म्हटलं आहे. तर आता नेमकं याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर महिला समांतर आरक्षणासाठी इथं सरळ दिलं आहे की महिलांना 30% आरक्षण दिलेलं आहे, तर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे बा असं लिहिलेलं नाही आहे. फक्त जे एस सी एस टी सोडून महिला आहे त्यांच्यासाठी तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार. तर आता जर तुम्ही वुमन असणार तर तुम्हाला रिझर्वेशन घ्यायचं असणार तर यस करा, नाही तर काय करा तुम्ही, नो करा, ठीक आहे. इथपर्यंत पटलं, आता मी नो केलं, ठीक आहे, मेल असल्यामुळं. त्याच्यानंतर तुम्ही डिपार्टमेंटल कर्मचारी आहे का, असणार तर यस करा, नसेल तर नो करा. त्याच्यामध्ये आता असणार तर मग बाकीचे ऑप्शन खुलतात आणि मग तुम्हाला डिटेल भरावं लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर समोरचा ऑप्शन आहे, अप्लाय फॉर अप्रेंटशिप रिझर्वेशन. आता हाही मोठा मुद्दा आहे. आता महापारेषणच्या वेळेस पारेषणवाल्यांनी फॉर्मच देताना एवढा कन्फ्युजिंगमध्ये फॉर्म दिला होता की त्याला यस करायचं की नो करायचं, ते आखरी दिवसापर्यंत तो गोंधळ चालला, बरोबर आहे. तर आता बघा, याच्यामध्ये एकदम स्पष्ट चांगल्या पद्धतीने यांनी फॉर्म तयार केला वितरणवाल्यांनी. बघा, इथं विचारलं आहे तुम्हाला, तुम्ही अप्रेंटशिप केलं आहे का, रिझर्वेशन घ्यायचं आहे का. बघा, जर तुम्ही इथं यस केलं तरच तुमचं नेक्स्ट पेजला अप्रेंटशिपचं डिटेल भरायसाठी येणार. जर तुम्ही इथे नो केलं, म्हणजे अप्रेंटशिप झालं आहे आणि मी जर इथं नो केलं, तर नंतर तुम्हाला अप्रेंटशिपचं बेनिफिट पण मिळणार नाही आणि त्याच्यासाठी नंतरचा तुम्हाला ऑप्शन पण येणार नाही. तर मी आता समजा मी इथं यस करून ठेवून देतो, म्हणजे जेणेकरून ऑप्शनला पाहिजे, तर अप्रेंटशिप खुदचं डिस्ट्रीब्युशन जनरेशन आणि ट्रान्समिशन तिघापैकी आहे, तर मी आता डिस्ट्रीब्युशनचं मी यस करून टाकतो. आता याच्यासाठी अप्रेंटशिपसाठी आहे ना 6.13 तुम्हाला इथं डिटेल दिलेला आहे. 6.13 जे आहे ना इथं तुम्हाला दिलेला आहे की तुम्हाला काय काय 10% तुम्हाला समांतर आरक्षण वगैरे मिळणार, ते सर्व पॉईंट काय केलेलं आहे इथं. फक्त याच्यात महत्त्वाचा पॉईंट आहे 6.13.2, सर्वात महत्त्वाचा, की तुमचं जे गुणपत्रक राहील, उत्तीर्ण गुणपत्रक राहील, ते प्रमाणपत्र जाहिरात दिनांकाच्या पूर्वी, जाहिरात कधी निघली आपली, ती निघली 29 डिसेंबर 2023, त्याच्या पूर्वीचं पाहिजे, एवढं लक्षामध्ये ठेवा. आता बरेच विद्यार्थी सर माझं अप्रेंटशिप तर त्याच्यापूर्वी झालं
झालं, पण माझा रिझल्ट आत्ता फेब्रुवारी महिन्यात लागला, जानेवारी महिन्यात लागला, तर तुम्हाला फॉर्ममध्ये येस करता येणार नाही, एवढं लक्षात घ्या. तुम्ही करू शकता पण ते करता येणार नाही, एवढं लक्षात घ्या. मग बाकी तुमची इच्छा, तुम्हाला काय करायचं आहे, पण माझ्या मतान त्याला येस करता येणार नाही. किती महिन्याचा कालावधी आहे, तर मी 12 महिन्याचा कालावधी आहे. तुमचं जेवढ्या महिन्याचा अप्रेंटशिप आहे तेवढा महिने काय करा, तिथे एंटर करा, ठीक आहे. आधार कार्ड आहे का, आता बघा सर्वांकडे असते, तर मी येस पण करू शकतो आणि तुम्ही नो पण करू शकता. येस केला तर नंबर टाकायला लागते 12 डिजिटचा, तर मी आता इथे 12 डिजिटचा नंबर जर टाकला तर तो घेतो नाही घेतो मग गडबड होईल, त्याच्यापेक्षा मी काय करतो नो करतो, पण तुम्ही येस करून टाका, ठीक आहे. पॅन कार्ड आहे का, माझ्याकडे आहे पण मी सध्या पुरतं नाही करतो, मग तुमच्याकडे असणार तर तुम्ही पण काय करा येस करून टाका, नसेल तर नो करा. मग त्याच्यानंतर आहे डोमिसेल महाराष्ट्र. मी याच्या पहिले एक सेशन तुम्हाला छोटासा व्हिडिओ दिला की डोमिसेल ऑफ महाराष्ट्र कंपल्सरी तुम्हाला येस करावंच लागेल, कारण की जर तुम्ही नो केलं तर तुमचा फॉर्म सबमिट होत नाही, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. आणि इथेच कुठेतरी अट पण दिलेली आहे की कंपल्सरी कोणत्या तरी नंबरवरती, आता मला नंबर आठवत नाही, आता वेळ घालवत नाही तुमचा मी, ठीक आहे. मग एक्झाम सेंटर सिलेक्ट करा तुमच्याजवळ, आता एकच तुम्हाला ऑप्शन दिला आहे, एकच सिलेक्ट करायचं आहे, तर मी चंद्रपूर आता इथे सिलेक्ट करून टाकलं, तर चंद्रपूर माझं काय एक्झाम सेंटर माझ्याजवळ पडतं. तुम्ही काही दिल्ली बॉम्बे जे तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही घेऊ शकता, दिल्ली नाही आहे तर महाराष्ट्रातलेच आहे, तर मी चंद्रपूर घेतलं. आता त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, आता डेट ऑफ बर्थ काय करायचं, जो तुमचा एस एस सीचा डिप्लोमा आहे, ठीक आहे, या डिप्लोम्यावरती इथे जे तुमची डेट ऑफ बर्थ लिहिलेली आहे खाली, इथचीच डेट ऑफ बर्थ टाकायची आपल्या मताने, काहीही टाकू नका कारण की गडबडून जाईल, ठीक आहे. हा तुमचा काय 10वीचा डिप्लोमा एस एस सी चा, त्याच्यावरती लिहिलेलं असते तुमची डेट ऑफ बर्थ काय, तर ठीक आहे. तर बरोबर, आता मी इथं काही पण घेऊन टाकतो, 15 ऑगस्ट वगैरे काही घेऊन टाकतो, ठीक आहे. 15 ऑगस्ट काहीतरी आता मी घेऊन टाकतो, इथं समजते 27 वर्ष टाकले, एवढा छोटा नाही आहे मी, ठीक आहे, टाकलं. मग आता फिमेल की मेल घ्यायचं आहे ते तुम्ही ठरवायचं, कारण की वरती जर ऑप्शन मी वुमन रिझर्वेशन घेतलं असतं तर मला इथं फक्त फिमेल आलं असतं, मेल आलं नसतं, पण मी नाही घेतलं, नो केलं, म्हणून मला विचारलं मेल की फिमेल, तर मी आता मेल घेतलं. त्याच्यानंतर ट्विन ब्रदर आहे का, नाही आहे, मग नाही आहे तर बाकी साईड डिॲक्टिवेट होऊन जाईल. लग्न झालं आहे का, आता सध्या झालं आहे पण मी आता इथं अनमॅरिड टाकून देतो, म्हणजे मला जास्त एक डब्बा कमी भरावा लागेल म्हणून, ठीक आहे. मग इथं बाबाचं नाव, आईचं नाव, आता मी असं टाकलं म्हणजे तुम्ही पण असं नका टाकू, ठीक आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस मी काहीतरी इथं भरून टाकतो ॲड्रेस, तुम्ही पण काय करा इथे ॲड्रेस आपला भरून टाका, ठीक आहे. जिल्हा वगैरे टाकला, स्टेट माझं महाराष्ट्र आहे, तर मी काय करतो इथं महाराष्ट्र घेतला आणि इथं पिनकोड टाकायचा, पिनकोड आहे 442902, मी माझ्या गावातला टाकून दिला, ठीक आहे. तुम्ही आपला टाकू शकता, मग इथं सेम ॲड्रेस क्लिक केलं की ऑटोमॅटिक येऊन जाते. त्याच्यानंतर GST तुमच्या कोणत्या ॲड्रेसवर पाहिजे, कोणतं एक सिलेक्ट करून टाका याच्यातनं, काही परमनंट ॲड्रेस केला तरी चालते, कोणताही ऑप्शन काही याच्याने तुमच्या फॉर्मवरती काही फरक पडणार नाही, ठीक आहे. आता इथे रक्कम आली कॅटेगरीमध्ये 147, ॲक्च्युली 125 रुपये आहे, बरोबर, 125 की काहीतरी आहे, पण तुम्हाला माहिती आहे की ऑनलाईन कोणतंही ट्रान्झॅक्शन झालं की तिथे काय होते, जवळपास 18% GST लागते. तर हे GST लागून काय झाले, आपले 147 रुपये, म्हणजे जवळपास 20 ते 25 रुपये आपले काय गेले, जास्त गेले, म्हणजे गेले नाही, जाणार आहे आता थोड्या वेळाने, ठीक आहे. आता व्हॅलिडिटेट करायचं, सक्सेसफुली झालं व्हेरीफाय की काय करायचं, सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करा, ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं फक्त एक पुन्हा मी तुम्हाला गोष्ट नमूद करू इच्छितो, आठवण करून देऊ इच्छितो. आता काही काही विद्यार्थ्यांचं ॲक्च्युली एक प्रॉब्लेम झालेला आहे, जे मी एका जणांशी बोललेला आहे की एका विद्यार्थ्याचं काय झालं, पहिले वायरमॅन आहे ना, 8वी बेस होतं, तर पहिले काय झालं, 8वी झालं, 8वी नंतर ITI झालं आणि ITIच्या नंतर मग माझं 10वी झालं, तर इथे आहे ना तसं ॲक्सेप्ट करत नाही, इथे तसं ॲक्सेप्ट करत नाही. तर मे बी तुम्हाला याचा प्रॉब्लेम आला असणार, तर नंतर वगैरे वेबसाईटमध्ये बदल झाला तर होऊ शकतो. सध्या काही हेल्पलाईन दिलेली नाही आहे, तर तोपर्यंत आपल्याला काही सध्या माहीत नाही, ठीक आहे. परंतु आता इथं बोर्डचा विषय, बोर्ड कोणता टाकायचा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मग मागच्या वेळेस चुका करून टाकल्या होत्या, मग काय बोर्ड हे टाकला सर तो टाकला, काही नाही, सोपंच तुमचं जे डिव्हिजन बोर्ड टाका, जसं मी आता तुम्हाला डिप्लोमाचा दाखवला, इथं जर बघाल तर डिव्हिजन बोर्ड मी काय केलं, इथं जे मार्कशीट घेतली आहे मी डिप्लोमा, नागपूर डिव्हिजन बोर्ड आहे, तुम्ही नागपूर टाकू शकता, इथं कोणी पुणे टाकू शकता, बरोबर आहे, कोणी मुंबई टाकून देतं, आता कोणाचं अमरावती रिजन राहू शकतं, कोणाचं नागपूर रिजन, तर तुमचं जे रिजन आहे ते टाका, काही जास्त डोकं लावू नका, आणि याच्याकरता तुमचा फॉर्म रिजेक्ट होत नाही तेवढं तुम्ही लक्षामध्ये ठेवा. तर मी इथं काय केलं, तात्पुरतं म्हणजे मी नागपूर टाकून दिली, ठीक आहे. आणि जे डेट ऑफ बर्थ नाही, तुम्हाला पास कधी झाले, तर पास तुमच्या हा जो सर्टिफिकेट आहे, सर्टिफिकेटवरच तुम्हाला इथं पासिंग डेट पण दिलेली आहे खाली, तुम्हाला जर दिसत असणार तर खाली तुम्हाला पासिंग डेट दिली आहे. इच्छित डेट टाका, आपल्या मताने काही कारभारपणा करू नका, ठीक आहे. कारण मार्चमध्ये एक्झाम होते, तुम्ही मला सर मार्च टाकून देतो, तसं नाही, मी आता मी भरताना मी काही भरील, तुम्ही फक्त तसं करू नका, ठीक आहे. पर्सेंटेज मी आता इथं 60% टाकतो, 60% म्हणजे फर्स्ट क्लास होते, 45 60 सेकंड क्लास, 45 गेलं फर्स्ट क्लास, ठीक आहे. आता 12वी झालं असेल तर टाका, आता मी टाकणार नाही, ठीक आहे, म्हणजे वेळ वाचवायसाठी तुम्ही टाकू शकता, झालं असणार तर टाकलं, नाही टाकलं इथं काय घेणं देणं, 10वी कंपल्सरी, एवढं लक्षामध्ये ठेवा. तर 12वी झालं
असेल तर टाका, नसेल झालं तर काही कंपल्सरी नाही आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं म्हटलं आहे, आता बघा इथं नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट, तुम्हाला सर्टिफिकेट इलेक्ट्रिशियन वायरमॅन ट्रेडसाठी पुन्हा COEसाठी पण दिलेलं आहे, किंवा तुम्ही SCVTमध्ये जरी झालं असणार तुमचं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एक्झामिनेशन याचं जरी तुमच्याकडे 2 वर्षाचा डिप्लोमा असणार तरी इथे काय तुम्ही इलिजिबल. तर इथं काय टाकायचं आहे, तुमचा बोर्ड टाकायचा आहे, तुमचं ITI दिल्लीमधनं झालं असेल तुम्ही दिल्ली टाका, NCVT टाका, मुंबईतून झालं असेल मुंबई टाका, SCVTतून झालं असेल SCVT टाका. याच्याने तुमचा फॉर्म रिजेक्ट होत नाही एवढं लक्षात ठेवा. फक्त असं नका करू की तुम्ही महाराष्ट्र शिकल्यानंतर दुबई टाकाल, असं फक्त एवढं म्हणजे एवढा मूर्खपणा फक्त करू नका, ठीक आहे. मी सध्या NCVT किंवा NCTVT कसंही टाकला तरी काही दोन्ही पण तुमच्यासाठी सारखं राहील. NCVT लिहितो, ठीक आहे, म्हणजे DGTI अंडरमध्ये. कारण बघा इथे जे आपलं राहते ना, जे आता इथं लिहिलं असणार आपल्या मार्कशीटवरती कुठेतरी तुम्हाला दाखवून देतो मी, ठीक आहे. जसं इथं NTC सर्टिफिकेट आहे, कुठेतरी आता दिसत नाही आहे मला, इथे कुठेतरी लिहिलेलं असतं आपल्या याच्यामध्ये की कोणत्या अंडरमध्ये केलेलं आहे आपण, तर NCVTच्या अंडरमध्ये आहे. बघा इथे NCVT लिहिलेलं आहे, तर असं इथं लिहिलेलं आहे, तर याच्यानुसार पण तुम्ही काय करू शकता, भरू शकता तुम्ही, काही त्याचं टेन्शन घेऊ नका, एवढं फक्त मला सांगायचं आहे, ठीक आहे. मग त्याच्यानंतर सब्जेक्ट कोणता, इलेक्ट्रिशियन वायरमॅन, तर मी काय करतो इलेक्ट्रिशियन आहे तर इलेक्ट्रिशियन लिहितो, तुमचं वायरमॅन असेल तर काय करा तुम्ही वायरमॅन लिहा. मग त्याच्यानंतर तुम्हाला इथे तारीख टाकायची आहे, तर तारीख तुमची कुठची टाकाल तुमची, तुम्ही एक तर बघा तुमच्या डिप्लोम्यावर 32 राहू शकते, तुमच्या मार्कशीटवरती 32 राहू शकते, रिझल्ट लागला डेट 32 राहू शकते, प्रिंट झाल्याची डेट 32 राहू शकते. तर कन्फ्यूज नका, तुम्ही सर्टिफिकेटवरचं पण टाकू शकता, किंवा जी तुमची टोटल मार्कशीट आहे त्या मार्कशीटवर जर तुम्ही बघितलं तर बघा रिझल्ट डेट वेगळी आहे आणि प्रिंटेड डेट वेगळी आहे. तर माझ्या मताने तुम्ही रिझल्ट डेट टाकायला पाहिजे, म्हणजे जो ज्या दिवशी तुमचा रिझल्ट लागलेला आहे त्या दिवशी, म्हणजे पास तुम्ही रिझल्टच्याच दिवशी झाले ना, पण तुम्ही हेही डेट टाकली तरी काही तुमचं चुकणार नाही, फक्त तुमच्या कागदावरती डेट असली पाहिजे एवढं लक्षात ठेवा. जसं तुम्ही जर बघाल तर कोणाकोणाच्या याच्यावरती डिप्लोमामध्ये जर बघितलं, तुम्हाला डिप्लोमा सर्टिफिकेट दाखवतो, इथं जर बघाल तर भलतीच इथं डेट लिहिलेली असते, इथं जर बघाल ना 5 भलत्याच वर्षी झालं ना, भलत्याच वर्षी डेट आहे. तर तुम्ही काय कन्फ्यूज नका, मार्कशीटवरची तुम्ही काय करा रिझल्ट डेट लिहिलेली आहे ते डेट काय करा टाकून द्या, कन्फ्युजन एकदम वाढवू नका, फक्त तुमच्या कागदावर असली पाहिजे, चुकत नाही, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका त्यास, ठीक आहे. मग काय केलं इथं मी, आता बघा मी एवढं जरी सांगत असलं तरी तुम्ही तुमचं डोकं लावणं गरजेचं आहे, डोकं लावायचं एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. मग इथे काय तुमचं ITI सिलेक्ट केलं, मी पर्सेंट टाकून देतो 80% फर्स्ट क्लास टाकून दिलं, आणि बाकीचं ग्रॅज्युएशन वगैरे मी भरणार नाही, कारण की आता मी कचरा करणार नाही, तुमच्याकडे असणार तर तुम्ही भरू शकता, फक्त ॲक्युरेट भरा, मग नाही आहे तरी काही भरायचं असं करू नका, ठीक आहे. त्याच्यानंतर आता मुद्दा नंबर आहे की महाराष्ट्र काय की मराठी लँग्वेज सर्टिफिकेट कंडिशन तुम्ही सॅटिस्फाईड करता का, येस किंवा नो. आता महापारेषणमध्ये काय झालं होतं की त्यांनी 2-3 ऑप्शन दिले, तुमच्याकडे एक तर 10वीची मार्कशीट पाहिजे होती, त्याच्यात मराठी पास पाहिजे होतं, मग 10वीचं सर्टिफिकेट, किंवा तुम्हाला एक वेगळं सर्टिफिकेट लागत होतं प्रिन्सिपलचं. तुम्ही दोन्ही जरी ऑप्शन सिलेक्ट केले असणार तरी काही हरकत नाही, आणि एक केला असणार तरी काही हरकत नव्हतं, कारण की त्यांनी ऑरमध्ये दिलेलं होतं, ठीक आहे. पण इथे काय त्याचा गोंधळ नाही, इथे स्पष्टपणे एकच ऑप्शन आहे आणि एकच सिलेक्ट करायचं आहे. लक्षात ठेवा की तुम्ही जर इथे नो कराल तर तुमचा फॉर्म समोर जातच नाही, तुम्हाला कंपल्सरी ते यस केलंच पाहिजे. तर याच्यासाठी जर तुम्ही पॉईंट क्रमांक बघितले मराठीसाठी तर 10.2 वरती आहे, ठीक आहे. तर म्हणजे इथे ॲडव्हर्टाईजमधला मुद्दा क्रमांक 10.2 मध्ये जर बघितलं तर तिथे स्पष्ट केलेला, बघा इथं 10.2 मध्ये तुम्हाला स्पष्ट दिलेलं आहे की उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे, याचा काही आपल्याला डोमिसाईल पाहिजे तुम्हाला सांगितलं, मराठी भाषेचे संपूर्ण ज्ञान असण्याकरता बघा इथं पुरावा म्हणून उमेदवारांनी खालील प्रमाणपत्र कागदपत्रे पडताना वेळेस सादर करणे गरजेचं राहील. काय काय प्रमाणपत्र आहे बघा, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा, म्हणजे तुम्ही तुमचे 10वी पास झालेले पाहिजे, पण कशामध्ये, 10वी किंवा त्याला SSC म्हणू आपण, ठीक आहे. त्याच्यामध्ये परीक्षामध्ये मराठी भाषेसोबत तुम्ही उत्तीर्ण झाले पाहिजे, म्हणजे तुमच्या मार्कशीटवरती मराठी सब्जेक्ट पास असला पाहिजे असं त्या मार्क, म्हणजे असं सर्टिफिकेट पाहिजे. काय तुम्हाला सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या 10वीचा डिप्लोमा किंवा मार्कशीट पाहिजे, म्हणजे तुम्ही त्याला ऑप्शनला येस करू शकता. पुन्हा जर नसणार तुमच्याकडे तर मराठी भाषा लिहिता वाचता येते याचं तुमच्या महाविद्यालयातून प्राचार्याकडे घ्यायचं सर्टिफिकेट घ्यायचं स्वाक्षरी करून, ठीक आहे. दोघांपैकी कोणतंही एक असलं तरी जमते, दोन्ही असले तरी जमते, किंवा दोघांपैकी एक असलं तरी जमते, पण कंपल्सरी तुम्हाला ते इथं येस केलंच पाहिजे एवढं लक्षामध्ये. त्याच्यानंतर पासिंग कधी अप्रेंटशिपचे, अप्रेंटशिप एक्झामिनेशन कधी पास झाले, तर मी तुम्हाला सांगितलं की अप्रेंटशिपसाठी 6.13 मी नोट करून ठेवला आहे, 6.13 इथे मी तुम्हाला मग सांगितलं पण, ठीक आहे, की 6.13 कुठे केलं 12 आणि 13. बघा याच्यामध्ये तुम्हाला हवाला पॉईंट 6.13.2 वाचून घ्यायचं. तुम्ही म्हणाल की माझं, मी स्पष्ट केलं मग की डिसेंबर महिन्यात झाला आहे अप्रेंटशिप, तर ते चालणार नाही, तुमचा रिझल्ट पण लागलेला असला पाहिजे, तुमच्याकडे सर्टिफिकेट पण असलं पाहिजे, ठीक आहे, तरच तुम्ही मागच्या पेजवर
त्याच्यावरती यस करायचं नाही तर तिथे नो करा, म्हणजे हा डब्बा तुम्हाला येणारच नाही. ठीक आहे, आता मी यस केलं होतं म्हणून आलं तर मी काय करतो इथे भरून टाकतो काहीतरी 15-17-18 काहीतरी मी कमी झालं का थोडंसं जास्त भरतो. ठीक आहे, 20-22 भरून टाकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही काम करता का कशामध्ये, आउटसोर्सिंगमध्ये करत असाल तर यस करा, नसेल तर नो करा. यस केलं की बाकीच तुम्हाला डब्बे भरावे लागणार, मी नो केलं तर मला आता इथे भरायचं काम पडणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला अनुभव असेल तर यस करा, सध्या प्रेझेंटली वर्किंग असेल तर यस करा किंवा नो करा. ठीक आहे, यस करा म्हणजे असणार तुम्ही काम करत कुठे हे अनुभव असणार चालू तर यस, आणि बाकीचे डब्बे भरून टाका. पण मी असं समजत आहे की माझा अनुभव नाही आहे तर मी तिथे काय केलं सरळ सरळ नो करून टाकलं. ठीक आहे, मग आता त्याच्यानंतरचा पॉईंट हा सर्वात महत्त्वाचा की तुमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे का, म्हणजे बघा तुमच्या विरुद्ध कोणताही पोलीस ठाण्यामध्ये नोंदवला गेला आहे का FIR, तर असेल तर यस करा प्रामाणिकपणे आणि इथे फॉर्म भरा. तुम्ही यस केलं ना तर तुम्हाला भविष्यात प्रॉब्लेम येणार नाही, पण जर का तुम्ही नो केलं ना आणि जर तुमच्यावर गुन्हा दाखल असणार तर मग तुमच्या व्हेरिफिकेशनमध्ये जेव्हा तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन होतं तेव्हा तुमचा काय होतं गोंधळ, म्हणजे खोटं बोलले म्हणून तुम्ही रिजेक्ट होऊ शकता. पण आता काय करायचं, इथे नो करायचं जर तुमच्यावरती गुन्हा दाखल नसेल तर. आता मग तुम्हाला मराठी वाचता लिहिता येते का, तर सर्व काय करा तुम्ही यस यस करू शकता. मी आता इथे लिहून टाकतो. ठीक आहे, हिंदी लिहून टाकतो, एक मला लिहिता येते वाचता येते आणि बोलता पण येते, आणि इंग्लिश पण मला लिहिता येते वाचता येते बोलता येते. तुम्हाला कॉन्फिडन्स नसणार की तुम्ही रीड करू शकता आणि लिहू पण शकता आणि वाचू पण शकता, बोलता नसेल तर नो करा. मला बोलता येते तर मी यस करतो, म्हणजे आता मी एवढे डब्बे टिक केले म्हणजे तुम्ही टिक करणार असं तुम्ही करू नका. तुम्हाला जेवढं येते तेवढंच तुम्ही काय करा, टिक करा. मी इथं व्हॅलिडेट करतो. आता एक एरर दाखवला, एरर का बरं दाखवला की इथं काय म्हणताय याच्यानंतरची डेट पाहिजे. ठीक आहे, कुठं गेला, मी किती डेट टाकली होती इथं, याच्या इथेच इयर सिलेक्ट केला आहे ना, 14 नंतर 10वी झालं आणि त्याच्यानंतर काय केलं 14 मग 15 16 मला अप्रेंटशिप टाकावं लागेल आणि त्याच्यानंतर 16 नंतर 22. ठीक आहे, मग आता म्हणजे मी डेट मागे पुढे झाली होती त्याच्यामुळे, म्हणजे कसं की बरोबर तुमचं 10वी मग तुमचं सॉरी 10वी मग ITN मगच तुमचं काय पाहिजे अप्रेंटशिप, बरोबर असा सिक्वेन्स पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळं नाही ते मॅच नाही करत मागे पुढे झालं तर. ठीक आहे, मग इथे ओके केलं आणि मी काय केलं सेव्ह अँड नेक्स्ट केलं, म्हणजे मी समोरच्या पेजवरती गेलो. ठीक आहे, आता माझा काय झाला, पूर्ण फॉर्म रेडी झाला, पूर्ण चेक करून घ्यायचं. आता तुमच्याकडे संधी आहे की तुम्ही याला बदल करू शकता, म्हणजे काही असणार तर, म्हणजे बदल तर करता येत नाही पण तुम्ही रिव्ह्यू करू शकता, पुन्हा फॉर्म भरू शकता, सर्व ठीक असणार. तर अनमॅरिड जर मॅरिड जर दाखवलं तिथे तुम्हाला किती मुलं बाळा आहे ते भरायसाठी येतात आखरी. आता अनमॅरिड केलं म्हणून काहीच नाही, मग इथं ॲग्री केलं मी आणि इथे काय केलं कम्प्लीट माझं रजिस्ट्रेशन मी करून टाकतो. ओके केलं, ठीक आहे. मग एवढं सर्व झाल्यानंतर मग आपल्याला काय येते की लेफ्ट हँड थंब अपलोड करायचं आहे तुम्हाला आणि हँड रायटिंग डिक्लेरेशन अपलोड करायचं. ठीक आहे, तर मी इथं काय करतो, सर्व मी रेडी करून ठेवलं आहे, तर माझं थंब घेतला मी लेफ्ट हँडचा अपलोड केला. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं विचारलं ओके क्लिअर आहे का, मग त्याच्यानंतर हँड रायटिंग डिक्लेरेशन पण घेतो मी इथं करून ठेवलेलं आहे. आता मी इथं घेताना आहे ना, मी मला काही परीक्षा द्यायची नाही, मी जशास तसं केलं. तुम्ही मूर्खासारखे जशास तसे अपलोड करू नका, कारण मागच्या वेळेस बघितलं सर तुम्ही जसं केलं आम्ही तसंच केलं, तर तुम्ही ते एकदमच मूर्ख झाले, त्याच्या मूर्खपणा करायचा नाही. ठीक आहे, तुम्हाला आपल्या हाताने लिहायचं, एवढंच पण स्पष्ट बोलू नये, तुम्हाला नसेल समजत ना तुम्ही फॉर्म भरायच्या लायकीचे नाही, एवढं तुम्ही लक्षामध्ये ठेवाल. ठीक आहे, म्हणजे अशा मूर्खपणा करू नका सरळ सरळ सांगायचं, म्हणजे कारण की कॉमन सेन्स गोष्ट आहे की इथं लिहिलं आहे तुम्ही असंच फक्त आपल्या हाताने लिहायचं, एवढं लक्षात ठेवा. जशाच तसं फक्त जिथं मी पिवळं केलं आहे तिथे फक्त काय करायचं, तुमचं स्वतःचं पूर्ण नाव लिहायचं. ठीक आहे, मग इथे ओके केलं मी, मग इथं कॅप्चा आला, मी कॅप्चा फिल करून टाकतो 7JG T आणि काय 5 आहे. ठीक आहे, इथं कॅपिटलमध्ये आहे, कॅपिटल चालणार नाही, मी पूर्ण स्मॉलमध्ये लिहून टाकतो JG T आणि इथं काय 5 आहे. केलं मी कॅप्चा भरला आणि सेव्ह अँड नेक्स्ट करून टाकतो, ओके केलं. ठीक आहे, आता इथं पुन्हा तुम्हाला पेमेंटसाठी विचारला की तुम्ही एवढे इच्छुता का, हो, तर माझं म्हणणं आहे की एवढं मी भरायला तयार आहे 147.  ॲक्च्युली ते GST लागला, मी मगाच सांगितलं. इथं पण कॅप्चा भरून टाकायचं 5D. आता हे काय कॅप्चा प्रत्येकाचा सारखा राहणार नाही, ज्यांना असं वाटते तुम्हाला मग माहिती नाही असं समजून झालं आपण. ठीक आहे, आणि हे फी जर अभ्यास कराल तुम्ही तर तुमचे 150 वाचले समजा, अभ्यास नाही केला तर तुमचे 150 पाण्यामध्ये गेले, एवढं लक्षामध्ये ठेवा तुम्ही. तर अभ्यास करत असाल तरच पांब भरा, नाही तर फालतू कचरा करण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण बिना अभ्यासाने लागायचा आता जमाना गेलेला आहे, त्या इंग्रजाच्या काळामध्ये जमत होता, आता तसं जमत नाही. ठीक आहे, तर मी काय करतो इथे सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर मला पेमेंटच्या पेजवरती काय करणार, रिडायरेक्ट करणार. तर इथनं तुम्ही तुम्हाला वाटते तसं तुम्ही पेमेंट करू शकता. तुमच्याकडे बऱ्याचशा मेथड आहे, इथं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आहे, इंटरनेट बँकिंग आहे, वॉलेट आहे. मी आता काय करतो,
तर सर्वात सोपं क्यू आर कोडनी पेमेंट करणं एकदम सोपं आहे, ठीक आहे. तर इथं भीम मी सिलेक्ट करतो, तुमच्याकडे पण असणार यू पी आय तर क्यू आर कोडनी करा, एकदम सोपं जातं. मेक पेमेंट करायचं, मग विचारतात प्रोसीड करतात का, हो. तर मी काय करतो, तुम्हाला पेमेंट पण करून दाखवून देतो. तर मागच्या वेळेस आहे ना, एका विद्यार्थ्यांनी मला कमेंट केली, सर तुम्ही असेच पैसे वाया घालवण्यापेक्षा एखाद्या गरीबाचा फॉर्म भरला असतात माझ्याकडे, मग पूर्ण विद्यार्थी माझे गरीबच आहे, तर मी काय सर्वांचा फॉर्म भरून देणार आहे का, नाही, ठीक आहे. तर असं अशा कमेंट करतात, तर आता काय त्याच्यावरती काही उपाय नाही, ठीक आहे. आता मी काय करतो, पेमेंट करतो क्यू आर कोडनी, डायरेक्ट स्कॅन केलं मी आता. मी इथं जसं मी प्रोसीड करणार, प्रोसीड केल्याबरोबर तुम्ही बघाल तर हा पेज काय होणार, रिडायरेक्ट. आता इकडनं पेमेंट केलं, ऑटोमॅटिकच झालं, मी काहीच केलं नाही. मग इथनं प्रिंट वगैरे तुम्ही मारून घेऊ शकता तुमची जी रिसिप्ट आहे. आता मला काही काम नाही याचं, ठीक आहे. तर मग इथं पुन्हा या लिंकवरती क्लिक करून मी आपला फॉर्म पण काय करू शकतो, इथून पुन्हा लॉग इन करून मी काय करू शकतो, रिप्रिंट करू शकतो, ठीक आहे. तर हे काय होतं, पूर्णच्या पूर्ण प्रोसिजर होती की नेमकं फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, तर ठीक आहे. आणि जर तुम्हाला अभ्यास करायचा असणार छान व्यवस्थितपणे, तर आपण काय केलेलं आहे, इथे तुम्हाला PDF दिली होती, त्या PDFमध्ये काय केलं आहे की आपल्या ॲपवरती पूर्ण कोर्सेस वगैरे अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज वगैरे अवेलेबल आहे, स्टडी मटेरियल आहे. तर तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता CST लॉन्चपॅड, आणि तिथनं आपल्या अभ्यासाची सुरुवात करू शकता छानपैकी, म्हणजे तुमचा कमी वेळामध्ये तुम्ही जास्त अभ्यास आपला करू शकता, ठीक आहे. तर मग याच्यामध्ये पुन्हा जर काही तुमच्यामध्ये कन्फ्युजन असणार की फॉर्मबद्दल, तर तुम्ही काय करू शकता, कमेंट करू शकता, जेणेकरून तुमच्या कमेंटला मी उत्तरं देऊ शकणार, ठीक आहे. इथे या सेशनला काय करतो, मी थांबवून देतो आणि ब्रेक घेतो. काही अडचणी असणार तर आठवणी काय करा, कमेंट करा, शक्यतोवर मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण ऑल नोटिफिकेशन ऑन पण करून द्या, ठीक आहे. इथे मी ब्रेक घेतो आणि थांबतो, धन्यवाद.